subscribe now and press the bell icon. Never miss an update. भुसावळ शहरातील पाटील कुटुंबियांनी आज दिनांक 18 नोव्हेंबर रोजी एक आगळावेगळा असा गायीच्या डोहाळे जेवणाचा कौतुक सोहळा संपन्न केला. शहराचे नगरसेवक वसंत पाटील यांनी पशुधन आणि पशुपालक यांच्या नात्यातला एक नवा आदर्श आज निर्माण केला. पाटील कुटुंबियांच्या घरी गेल्या 5 वर्षापूर्वी गायीचे बछडे हे आणले होते. मोठ्या आनंदोत्सवात या बछड्याला लक्ष्मीबाई असे नाव देत नामकरण करण्यात आले होते आणि खरोखरच आपल्या नावाप्रमाणे सार्थक ठरत लक्ष्मीबाईचे या गायीचे शुभ पाऊल पाटील कुटुंबियांच्या घरात पडताच नगरसेवक पाटील यांच्या घरी सुखसमृद्धी आणि भरभराटीची जणू ओटीत आल्याचे लक्ष्मीबाईच्या रूपात साक्षात गोमाता पाटील कुटुंबियांना प्रसन्न झाली असल्याचे नगरसेवक वसंत पाटील यांनी सांगितले. आपल्या स्वतःच्या मुलींचे डोहाळे जेवण पुरविलेल्या पाटील कुटुंबियांनी आपल्या मुलींनी सुचवलेल्या संकल्पनेतून गेल्या 5 वर्षापासून आपल्या मुली समान जपलेल्या या गायीच्या बछड्याचे डोहाळे पूर्वत एक कौतुक सोहळा आयोजित करण्याचे ठरविले. त्यानुसार आज सकाळी जीवापाड प्रेम असलेल्या आपल्या गायीचे डोहाळे पुरविण्यासाठी लक्ष्मीबाईचा शृंगार करत तिला छान नटविण्यात आले. अंगावरती हिरवी साडी पांघरून अंगभर फुलांच्या माळा लावून डोक्यावरती गजरा बांधून हळदी कुंकू लावत छान सजवत गायीला डोहाळ्याच्या कार्यक्रमासाठी सजविण्यात आले. यानंतर जमलेल्या बायकांनी नातेवाईक आणि आप्तांनी 5 प्रकारची फळे 5 प्रकारची धान्य नारळ साडी चोळीच्या खणाने लक्ष्मीबाईची ओटी भरत हळदी कुंकू लावून पूजन करत आरती ओवाळत गोमातेला वंदन केले. यावेळी उपस्थित बायकांनी आनंदोत्सव साजरा करत गोमातेचे डोहाळे पुरविण्यासाठी सुमधुर गीते म्हणत गाण्यांची उधळण करत एक आल्हाददायक आनंदमय वातावरणाची निर्मिती करत लक्ष्मीबाईचे गोमातेचे डोहाळे पुरविले. पाटील कुटुंबियांनी गोमातेच्या डोहाळ्यानिमित्त खास जेवणाची देखील सोय केलेली होती. यात बायकांनी गाणी म्हणत म्हणत डोहाळे जेवणाचा स्वयंपाक देखील बनविला. एकीकडे लक्ष्मीबाईच्या ओटी भरण्याचा कार्यक्रम, बायकांनी गजबजलेला परिसर, गायीचे डोहाळे पूर्वत म्हटलेली गाणी, स्वयंपाक घरातून येणारा गमघमाट वास, लहानांसह मोठ्यांची रेलचेल, या सर्वच प्रकाराने गायीच्या डोहाळे जेवणाचा कौतुक सोहळा हा चांगलाच रंगला. आपल्या कुटुंबातील सदस्यांप्रमाणे लक्ष्मीबाईला मानणारे पाटील कुटुंबीय यांनी घर सदस्याप्रमाणे सर्व रीतिरिवाजानुसार विधिवत पारंपरिक पद्धतीने कोणत्याही गोष्टीची कमी न ठेवता लक्ष्मीबाईचा गोमातेचा आपल्या लेकी समान गायीचा हा संपन्न केलेला कौतुक सोहळा हा केवळ एक आदर्श नसून एक वारसा आहे जो पुढील प्रत्येक पिढीने जपावा हीच आपली महाराष्ट्रीयन संस्कृती आहे. पशुधन, भूतदया, माणुसकी, आपुलकी, माया, जिव्हाळा, प्रेम हे माणसाप्रमाणे मुक्या प्राण्यालाही असते. प्रेम द्या आणि प्रेम घ्या याचेच एक उत्तम उदाहरण आज पाटील कुटुंबियांनी समाजात उभे केलेले असून लक्ष्मीबाईच्या डोहाळे जेवणाची जेवढी चर्चा भुसावळ शहरात रंगली आहे तेवढीच या आदर्श कार्यक्रमाचे तोंड भरून कौतुकही शहर परिसरातून भरभरून केले जात आहे. मानवी जीवनामध्ये आल्यानंतर आपण लहान मोठे सण आपण आपल्या मुलांच्या या ठिकाणी ज्या प्रमाणे लाड असतात पुरत असतात मग त्यामध्ये वाढदिवस असतील किंवा आपली एक मुलगी असेल सून असेल त्यामध्ये आपण डोहाळे जेवणाचा कार्यक्रम सुद्धा करत असतात. पण तो मुक्त जनावरांना सुद्धा या ठिकाणी सध्या डोहाळे जेवणाचा या ठिकाणी कार्यक्रम अनेक वेळा होताना पाहिलेला आहे. आणि असं त्या ठिकाणी भुसावळ शहरामध्ये जे नगरसेवक आहेत त्यांनी या ठिकाणी आपल्या या कार्यक्रम आयोजित केलेला डोहाळे जेवणाचा अनेक महिलांनी या ठिकाणी गाणे म्हणत या डोहाळे जेवणाचा जो कार्यक्रम राबवत आहेत. मला सांगा दादा कसा हा कार्यक्रम आयोजन करताना ही गाय तुम्हाला किती वर्षांनी तुमच्याकडे काय सेवा येऊन तुमच्या दिलेली? मी माझ्या इथे माझ्या दोघी मुलींचे डोहाळे जेवण केलेले होते आणि 5 वर्षापूर्वी आम्ही जी गाय आणली होती त्या गायीला जे बछडा हे वासरे झालेली आहे आणि हे आता
समजा लोहाडे जेवणाच्या इच्छामध्ये असल्यामुळे आम्ही असं मनात आणलं की आपण आपल्या मुलाबाळांचे त्यांचे दराचे कार्यक्रम करतो, त्याचप्रमाणे आपण आपल्या घरी असलेली जी आपल्या हिंदू धर्माची जी समजा एक तीर्थस्थान असं आपण मानतो त्या गोमातेला, त्या गोमातेचं आपण बछड्याचं काय कार्यक्रम करू नये असं माझ्या मुलीच्या पूनम प्रसन्न पाटील यांच्या मनामध्ये आल्यामुळे त्यांनी हा कार्यक्रम आयोजन केलेला आहे. पूनम गुणवंत कसा साजरा करता तुम्ही, आज दिवस कसा साजरा करता? आजचा दिवस म्हणजे आमचा फार आनंदाचा दिवस आहे आणि कारण 5 वर्षापूर्वी आलेले बछडा आज रोजी आम्हाला नवीन बछडा देणार आहे. आम्ही फार त्याबद्दल आपण म्हणतो एक लक्ष्मी ज्या अशी घरामध्ये येते ते सुख सुविधा सर्व लक्ष्मी घेऊन येते. ही ज्यापासून आली काय काय घेऊन आले, काय तुमच्यात बदल झालेला? ही गाय ज्या वेळेला आणली त्यावेळेला आमची त्याच्या आधीची तरक्की फार कमी होती आणि तिच्या पायाच्या पुण्याही नाही, तिच्या माईच्या पायाच्या पुण्याही नाही आमची भरभराटी आज रोजी तरी चांगली आहे. काय सांगाल, आज एक मुलगी तुम्हाला आहे, मुलीसारखं एक आपण तिला जपवलेलं आहे, कशी काळजी घेता असं द्यायच्यावर तुम्ही? मुलीच प्रमाणे घेतो आम्ही काळजी तिची आणि ती आल्यापासून आमच्या इथे 4 गाई झाल्या आणि वासऱ्या पण झाल्या, म्हणजे आमचा गाईंचा वेल वाढला. अच्छा, काय वाटतं आज किती आनंद आहे? खूप आनंद आहे मला. आम्ही जेवणाचा कार्यक्रम पण ठेवलेला आहे, भजन आहे, पोटी भरण्याचा कार्यक्रम आहे. बघू शकता या ठिकाणी की ज्याप्रमाणे एक महिलाचा या ठिकाणी जो कार्यक्रम असतो ओटी भरण्यासारखा असेल, डोहाळे जेवणाचा पूर्णतः कार्यक्रम या ठिकाणी या मंडळांनी या पाटील परिवारांनी केलेला आहे. अनेक आनंदाचा या ठिकाणी क्षण सध्या आपल्याला या परिसरात बघायला मिळत आहे. कॅमेरा सतीश कांबळेसह विशाल सुरेश महाराष्ट्र भुसावळ. आपल्या पाळीव प्राण्यांकडे आपण कसं लक्ष द्यायला पाहिजे, पाळीव प्राण्यांची आपण कशी काळजी घ्यायला पाहिजे, त्याचं आम्हाला महत्त्व पटवून देण्यासाठी आम्ही आमच्या घरी जन्माला आलेली ही जी गाय आहे तिचं डोहाळे जेवण म्हणून आम्ही पार पाडत आहे. आणि आज गोमातेविषयी आपल्याला समाजात गोमातेविषयी सांगायचं आहे म्हणून आम्ही हा एक त्या निमित्ताने एक हा एक चांगला उपक्रम आम्ही आमच्या हातून घडवत आहे. रचना केलेली आहे, काय सांगता हे गाणे आपल्याला? बरं, आपल्याला माहितच आहे की आपण मानव जन्माला आल्यानंतर जर सुनेला जर डोळे लागले तर आपण सुनेला डोळे लागणार तर आपण काय म्हणतो की आपल्या घरामध्ये अंकुर जन्माला येणार आहे म्हणून आपण सुनेचे डोळे पुरवतो. अंकुर जन्माला आल्यानंतर जसं जमिनीमध्ये आपण बीज पेरतो ते बीजचं अंकुर वरती आल्यानंतर जसं आपला आनंद होतो, तसं सुनबाईला जर डोळे लागले तर सासू सासऱ्यांना तिच्या पतीला खूप आनंद होतो, तसंच आपण ह्या गाईची सुद्धा तशीच प्रतिक्रिया केलेली आहे. ज्याप्रमाणे तिला डोळे लागले त्याप्रमाणे जसं त्यांच्या अंकुरामध्ये बीज निर्माण झालेलं आहे तर ते बीज म्हणून पाटील काकांना पूनमताईनं त्यांना खूप आनंद झाला आहे. तर त्यांनी ते कार्यक्रम इथं त्यांच्या बीजाचा कार्यक्रम इथं उत्पन्न केलेला आहे आणि ते त्यांचे डोळेसुद्धा पुरवत आहे. आपण कधी मी तर कधी पाहिलं नव्हतं पण आता तुम्ही पण बघताय की त्यांनी त्यांचे पण डोळे पुरवले. आपण सुनबाईचे तर पुरवतो, मुलीचे पुरवतो, पण त्यांना एवढं गाईचं महत्त्व आहे की ते आतापर्यंत आपल्याला पटलं नाही पण ते त्यांना ते पटवता आलेलं आहे. त्यामुळे त्यांनी हा कार्यक्रम ठेवला तर खूप आनंद होते मला हा कार्यक्रम पाहून आणि या कार्यक्रमाची सेवा माझ्या वाटेला आली त्याच्यामुळे मी खूप आनंदी आहे. Oh,
नऊ मास पूर्ण चौथा, नऊ मास पूर्ण चौथा, बाळरत्न जन्मा येता, बाळरत्न जन्मा येता, फिरायला याला नेहा किओ पुन बाई सोहाडे पुरवाकी, फिरायला याला नेहा किओ पुन बाई डोहाडे पुरवाकी, आता तरी थोडा वेळ काढा किओ पुन बाई डोहाडे पुरवाकी, आता तरी थोडा वेळ काढा किओ पुन बाई डोहाडे पुरवाकी. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.